अरे काय चाललंय तुमचं? हा आई, आओ चला नाश्ता करा ना, आले कि पुन्हा उपोषण करायचंय. आई अगं काय गंडवलंस तू त्या लोकांना? आई कुठून शिकलीस ग एवढं गंडवायला? काय करताय काय तुम्ही मगसपासन? ते फ्रेम एवढे आवडले का तुम्हाला? शिर्डीला जाताना घेऊन जा, असंही किती दिवस राहणार होता आपण आता इथे. तसं नाही, डायरी महत्वाची आहे ना आपल्यासाठी, मग ती महत्वाची डायरी व्यवस्थित ठेवले लपवून. कसे चाळीत चोर बीर आले तर आणि मग घरात शिरले तर? आई चोराच्या घरात चोरी? हसा 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 लेको हसा, पण मला जे वाटत तेच मी करणार. कर कर बाबा कर, मला तर बाबा भूक लागली. मी नाश्ता करेल. ठीक आहे, चकली आणि फरसाण ते दिसतंय मला, पण हे का दिलंय आता? मला नाश्ता करायचा कंटाळा आला होता, आता दिलंय तर खा ना. ठीक आहे, हा जर नाश्ता असेल तर मला चहा नको. आता काय आता चहा की काय? काय चाललं तुमचं सकाळी सकाळी? अरे आता तू चखणच दिलं म्हटल्यावर माझा मूड झाला ना. आपण आणि आपण खुश आहोत ना? अरे काल त्या नंदाला आणि वैजूला बघून काय माझं मन भरून आलं होत माहितीये. धन्ना याच्यात होत आई होत. आई मागच्या वेळी सारखा राडा नको. काय चाललंय तुमचं? कोजागिरी आहे ना, मसाल्याचं दूध प्यायचं असतं. मसाल्याचं दूध? ऐका ना, काय आज कोजागिरी पौर्णिमा आहे ना, आज आपण सगळ्या चाळीतल्या माणसांना मसाल्याचं दूध दिले तर चांगले नाही? अगं किती खर्च होईल माहितीये तुला? तुम्ही कशाला काळजी करताय? कदम भरतोय ना पैसे. धना तुझी बायको कधी कधी खूप शहाणपणाच्या गोष्टी करते रे. आई बरोबर आहे ना, जोपर्यंत जखम ओली आहे तोपर्यंत त्यावर मीठ चोळण्यात अर्थ आहे. वा वा, मला आज कोजागिरीचा आनंद द्विगुणित होणार. कामाला लागा. भावांनो, मी लढायला तयार आहे. मी पण तयार आहे. पाहिजे अक्का, मी पण तयार आहे. अरे नंबी भावा, आज तरी पिऊ नकोस की नाही तर समजाच गोधूळ घालशील. ठीक आहे भाईजी अक्का, तयारीला कुछ पण आज पैसे नाही. बर मी आता समजास नाही बोलू तू काय. नंदा काकू आओ या की खाली राया भाऊजी. आओ भाई रविताईस मी घेऊन खाली या की तुम्ही. कुलदीप दादा, ओ कुलदीप दादा, धनंजय काका आओ या की बाहेर. आम्ही मस्त पैकी प्लॅन केलाय कोजागिरी पौर्णिमेचा. आओ दूध प्याला या बाहेर. जयमाला काकी आओ या की बाहेर. हाय का आता या 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 समते जाणार निया. ओय भाईजू, ओची कोजागिरी एकदम सही म्हणा रही है. होय आओ आता काय तितनच विचारणार आहे सगळे. या की खाली साठ दिशी. आ या की ओची अबे आया अबे आया. आय या 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 आजी. दरवाजात नाही ना. ए भावड्या, अरे आपल्या ग्लासात ओतून प्यायची पद्धत असती, या असं टोपाला तोंड लावून बोक्यावानी काय पितो रे. ओय कोते ओजी, ग्लासात तरी ग्लासात ओजी ये रहा फरक. अरे निकल ना. ओजी मुझे चार पांच ग्लास लगेंगे, मुझे उड़े पुरणार ना. हाँ पुरते पुरते जी. कोणे काय काळजी करू नका, आहे भरपूर दूध आहे, भरपूर दूध आहे, येतंय अजून. आणा रे आणा मला. हा आई आली. आई जरा धरा वय. तुझं काम चुकार नसते, तुझी आजी मला म्हणत असते काम चुकार. स्वतः काम करते का बघ. सगळं जाऊ दे, आता दरवाजा कसा लावू? ठेवू इथे आणि घेऊन सांडेला. नाही नाही हळू हळू बघ. हा धरले मी. चालेल का? हा धर.
काय कमाल लागतोय मसाला दूध. हो ना, अगदी कोलंबियातल्या कोजागिरी मसाला दुधासारखंच लागतंय. हे ना, कोलंबिया में किधर आए रे कोजागिरी. कोलंबियाला चंद्र नसतो. असत त्याला असेल ना. तुला काय करायचंय जयमाला काकी. अहो कसलं भारी दूध झालंय तुमचं बघा. एक नंबरातच भन्नाट झाले. माझ्या दुधा परी सुद्धा छान झाले बघा. हो ना, मी बनवलंय. काय बोलतेस? हो, काय काय टाकलीस घ्यायच्यात? सो मी ना काल शोधली ही रेसिपी आणि मग मी टेट्रा पॅक आणलं आणि मग मी मसाला रेडीमेडच आणला. आणि तसा नाही जल्ला सकाळी एवढा बोलला तुला, पण तरी पण तू कोजागिरीचा घाट घातलास नाही. अहो मंदा काकू, आपण किती जरी भांडलो का नाही तरी सुद्धा सणवार कसं एकत्र येऊन साजरं केलं पाहिजे, हाय का नाही? आणि काय आहे आता समजे जण एकत्र आहोत तर करूयात की एकत्र साजरं. काय माहिती पुढल्या वर्षाला आपण एकत्र असू नसू. चालला पण काय पण बोल, दूध एक नंबर झालाय. जो पिणार नाही ना तो येणारच असेल नाही. मंदाताई तुम्ही जरा गप्प बसता का. नंदाताई तिथे काय करताय तुम्ही? खाली या ना. काय नको? नाही म्हणू नगासा, निदान देवीचा प्रसाद आहे म्हणून तरी घेशील का नाही? आमचा काय तर बघू आम्ही. चला चला चला. वैजू तिला जर नाही प्यायचंय ना तर नको पिऊ दे. तिच्या वाटणीचा मला दे दूध. काय अरे नम्मी भावा, अरे ते समोसा आणल्या ते पुढ्यातच घेऊन बसलायस रे. अरे ती की समजे पूजागिरी पौर्णिमेनिमित्तानं का नाही आपण समजासनी चाळीच्या चौकात बोलवायचं, ठीक आहे? तसनी दूध द्यायचं आणि तुम्ही दोघ जण माने फॅमिलीला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवायचं. हा तो मी त्यांच्या घरला जात करून शोधाशोध घेतो आणि काय पुरावा मिळतोय का ते बघतो. चल मी पण निघता. नाही चिन्या येणार आहे ना, त्याच्यासाठी सुद्धा मसाला दूध करायचंय. काय येत ना खाऊन जावा. चल तुला एक काम नाहीये म्हणून आम्हाला काम धंदे नाहीत का काय बाबा तुला? चल ना आपण पण निघूया. अजून समोसे उरलेत ना. ए नंबी, अरे किती उरलेत बघ की. अरे अजून खूप आहेत. आहे का? आता एवढे समोसे वाया घालवायचे का? अरे वाया कशाला जाऊ द्यायचे? अरे ते काय फुकट येतात का? अंगाशी काय किंमत असेल त्याची, द्या इकडं. तुम्ही मस्त पैकी समोसे आणा. दागिन एवढं सगळं अरे देवा, एवढं समद पैसा. धनंजय काका म्हणते तर हप्त भरायला पैसा नाहीत आणि एवढं दागिन्यान पैसे कुठं आले. तर काहीतरी गौडभंगात दिसत. काय करू, कुठंच घावं ना झालं. मी पण खूप झालं यार, याच्यासाठी मी डाएट पण मोडलंय. बस झालं, तू खाते का? माल नकोय बाई, माझं पोट भरलंय. डॅड तुम्ही खा. चल ना मामा. काय ग बाई, त्या बर का नंतर आले आले दादा. वैजू कुठे दिसत नाही, गायब कुठे झाली ती?
तिसरी मंजिल, अरे देवा, मुझे हे समझे काय चालले, ती माने फॅमिलीचं कांड आहे।